आपल्या तालुक्याचे सुपुत्र सहकार क्षेत्रातील नगर जिल्ह्यात नावाजलेलं एक नाव ज्यांनी आपल्या राजकारणाची सर्व कार्यकिर्द ह्या सहकार क्षेत्रात केली ते आदरणीय गायकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे शिवरायांच्या जन्मभूमीतून आलेले आमचे विधानसभेतील सहकारी आमदार आदरणीय अब्दुलजी बेनके साहेब, त्याचबरोबर उपस्थित कैलासरावजी वाकचौरे, पर्वतरावजी नायकवाडी, महेशरावजी नवले, भानुदासजी तिकांडे, मारुतराव मेंगाळ, अशोकराव देशमुख, माधवराव तिकांडे, प्रकाशजी मालुंदकर, प्रदीपजी हसे, स्वातीताई शेनकर, विकासराव शेटे, नीताताई आवारी, रोकडेताई, रावसाहेब वाळुंज, प्रकाशराव नायकवाडी, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असणारे केडियांना व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थिती आणि गायकर साहेबांवरती प्रेम करणारे आणि आज कबड्डीच्या मॅचेससाठी कालपासून आवर्जून उपस्थित असणारे सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व जनता आणि आवर्जून दिल्लीवरून ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब, की खरं तर तिकडं अधिवेशन चालू आहे आणि त्यांनी इकडं वेळ दिली, सर्वांचं मनापासून आभार. गायकर साहेबांची कार्यकिर्द तशी आमच्या आजोबांच्या काळापासूनची. शिवराम लहमटे हे मुळाखोऱ्यातून त्यावेळेला 1963 सालामध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्या काळात सीतारामजी गायकर साहेब आणि ही सगळी मंडळी मुळाखोऱ्यातून, भाऊसाहेब हांडे ही सगळी मंडळी काम करायला सुरुवात झाली, सुगंधराव देशमुख ही सगळी मंडळी. आणि भविष्याच्या काळात गायकर साहेबांचा स्वभाव हा सगळ्यांना सामावून घेण्याचा, शक्यतो कुणाला ना दुखवण्याचा असा स्वभाव असल्या कारणानं त्यांची राजकारणात समाजकारणात पकड बसली आणि संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व करायला लागले. त्यांची राजकीय कार्यकिर्द सुरू असताना पवारसाहेबांच्या आणि दादांच्या संपर्कात आले आणि दादांची गायकर साहेबांवरती घनिष्ठ मैत्री किंवा घनिष्ठ विश्वास बसला आणि त्यातून गायकर साहेबांना वारंवार संधी कशा देता येतील. गायकर साहेबांनी ADC बँकेचं चेअरमन पद भूषवलं, कारखान्याचं व्हाईस चेअरमन, अगस्ती सहकारी कारखान्याचं व्हाईस चेअरमन बऱ्याच दिवस त्यांच्याकडे होतं आणि मधल्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली भाजपला सोडून गायकर साहेब आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी पक्षामध्ये आले. त्या काळात मलाही पर्याय नव्हता, माझ्या टीममध्ये खेळाडू कमी होते, तर गायकर साहेबांसारखा चांगला खेळाडू, चांगला कॅप्टन मला भेटला महेशराव आणि त्यामुळं सहकारामध्ये मला खूप चांगलं काम करता आलं. त्या काळात अशोकराव भांगऱ्यांची साथ भेटली, यमाजी लहमटे गुरुजी आमचे वडील हे होते वरच्या भागातून, खालच्या भागातून तुम्ही सगळेजण होते. दूध संघात थोडीशी आमची फसगत झाली, काय झालं, काही गोष्टी लोकमतातून निवडणुका होतात आणि काही पैशाच्या जोरावर निवडणुका होतात आणि त्यामुळं दूध संघ ह्या वेळेला गेला पण पुढच्या वेळेला सोडायचं नाही. आता परत लोखंडे साहेब म्हणतील आपण सगळे एकत्र आहे. माझ्या आईनं गहू निवडत असताना दळण, मी तिला म्हटलं हे खडे परत दळणात घ्यायचे का, तर ते म्हणे भाऊ हे जर खडे परत दळणात घेतले तर सगळ्या स्वयंपाकाचा वाटोळा होतो, भाकरी काय बरोबर लागत नाही, त्यामुळं खडे टाकले ते टाकले. काय मारुतराय बरोबर आहे ना,
नाही तर लय त्रास होतो, तुम्हाला लय त्रास सहन करायची सवय. तर अशी सगळी ही आहे. मगाशी अतुलजी बेनके साहेब म्हटले की इथं नेमकं काय चालतं, माझ्या भाषेत तुम्हाला सांगतो, आमच्या इथं कोणतं वासरू कोणत्या गायला पितं काहीच कळत नाही. पण अकोल्यातली लोक हुशार, माझ्यासारखा सामान्य, बऱ्याच जणांना माझा भूतकाळ बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यांना वाटलं हे डॉक्टर होतं, इंजेक्शन टोचायचं, आणि अचानक पवारसाहेबांनी आजीदादांनी उचलून याला आमदार करून टाकला. पण अमोलजी शिर्के थोडेसे साक्षीदार आहेत माझे, त्याचा भोग त्यांनाही भोगावा लागला. त्यावेळेला सार्वमतची वार्ताहरिता गेली त्यांची. पण गायकर साहेब, तुम्ही जशी माणसं जोपासली, आजही ती माणसं तुमच्या प्रेमाखातर सगळेजण तुमच्या भोवती आहेत, तसं माझेही. मी जेव्हा 2000 सालपासून किंवा मी जेव्हापासून माझे मित्र आहेत, आजही कोणतंही संकट येऊ द्या, कोणतीही परिस्थिती येऊ द्या, काय माझ्याबरोबर. आजही माझे सगळे सहकारी जे आहेत त्यांना खाली घोंगडी टाकली आणि जमिनीवरही झोप येती. म्हणजे आमच्यासाठी आभाळाचं पांघरून आणि जमिनीचं आधार असलं की आमचं सगळं चालतं. त्यामुळं असे कार्यकर्ते भेटणं खरं तर नशिबाची बाब आहे आणि नशिबाचा भाग आहे. गायकर साहेब, तुमच्याही बाबतीत तसंच आहे की तुम्ही ज्यावेळेला भाजपमध्ये गेले यांनी कुणी विचार केला ना तुमच्याबरोबर ते आले. आज तुम्ही राष्ट्रवादीत आले, सगळेजण तुमच्याबरोबर आले. राष्ट्रवादीत आपण अजितदादांना साथ द्यायचे ठरवलं, सगळेजण आपल्याबरोबर आले. आमचे मात्र जनतेला विचारल्याशिवाय भागत नाही, कारण आम्ही मॅटवरची कुस्ती खेळत नाही. आम्ही खेळलो तर डायरेक्ट मातीतली कुस्ती खेळतो, काय मारुती राय, बरोबर आहे. आणि त्यामुळं आमच्यासारख्याचं अतुलजी तुमचं कसं आहे मला माहीत नाही. माझा जनता हाच पक्ष, जनता हेच चिन्ह आहे, जनता ठरवलं तसं. म्हणजे मी उघड बोलतो, काय महेशराव, आता महेशरावची कोणी करणार आहे? काही दिवस लोक म्हणणार आहेत का हा काय पक्षाचा नाही, हा सामाजिक कार्यकर्ता दिसतो. तर ती वेळ आपण आणू. पण गायकर साहेब, तुम्हाला सगळेजण एवढ्या शुभेच्छा द्यायला आलेत तर तो तुमचा स्वभाव आहे, आणि अशी माणसं त्यांना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे यासाठी आपण सगळेजण शुभेच्छा देतो आहे. खरं तर गायकर साहेब, मला माहीत होतं की मागच्याही वर्षी कार्यकर्त्यांनी किंवा तरुणांनी ठरवलं की कबड्डीच्या स्पर्धा भरवायच्या. खरं तर ह्या जुन्या लोकांना आपले वाढदिवस केलेले आवडत नाही. आमचे वडील तर म्हणतात, अरे गेलो शाळेत मास्तरनं लिहिली 1-6. अरे म्हटलं, पण आयुष्यभर ती तारीख जगली, आता वाढदिवस केला पाहिजे ना कोणता तरी एक वाढदिवस. आमच्या वडिलांनी आम्ही घरगुती वाढदिवस करतो, ते मोठा वाढदिवस करायला तयार होत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की त्यानिमित्तानं आपल्या आयुष्याचा लेखाजोखा होतो, आयुष्याचं सिंहावलोकन होतं की आपण आयुष्य कसं जगलो आहे. मधी कुणीतरी म्हटलं की एकदा आपण आयुष्यात पाहिलं पाहिजे की आपण किती लोकांना मदत केली. आपल्याला जितक्या लोकांनी मदत केली त्याच्यापेक्षा आपण जर जास्त लोकांनी उल्ला मदत केली असेल तर आपलं आयुष्य सार्थक झालं. असा आकडा काढत गेला की बऱ्याच लोकांनी, आता मला तर 1,13,000 लोकांनी मतं दिली आहेत, आणि अजून बऱ्याच जणांनी आता मी त्यांना मदत केली का नाही हा मोठा आकडा आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मला अजून खूप झिजायचं आहे. त्यामुळं तुमची 100 पाहण्यासाठी आम्ही राहणार आहे. तुमची काहीच अडचण, तुम्ही म्हटले पण यांना 100 पुढं काढू, आपल्याला कुणीतरी पाहिजे ना याला. आणि मधी खरं तर आमच्या कार्यकर्त्यांनी आपली विधान परिषदेचं हे चाललं होतं, सगळे कार्यकर्ते जायचे. आता मी म्हटलं मी जायला यायला काय, दादा म्हणायचे का तुला काही काम नाही आहे का, तू कशाला आला. तर म्हणून मी म्हटलं आता ज्या वेळेला टप्पा आपला टापूत येईन तर त्यावेळेला नक्की गायकर साहेबांना साथ द्यायचं काही कारण नाही. आणि तसं बऱ्याच जणांनी मारुती राया म्हटले, तुम्ही म्हटले, खासदार साहेबांनी तर डायरेक्ट सांगितलं तुम्ही खासदार व्हा, काय हरकत नाही. आता शिर्डीला विमानतळ झाले, जाऊन येऊन करायला सोपे, काय अडचणीचा विषय. त्यामुळं आणि खासदार साहेबांना नेमका तुमचा संपर्क कमी करायचा का काय माहीत नाही, कारण यांचं निम्मं वर्षच अधिवेशनात जातं, इकडे यायलाच भेटत नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. मधी काहीतरी एक जणाने फोड केली होती, आमदार म्हणजे आमदारावरती जाणारा माणूस, प्रत्येकाच्या दारात सुखदुःखात, आणि खासदार म्हणजे खासच दारांमध्ये जायचं. तर तसं काही करू नका. आम्हाला तर अतुलजी तुमची कशी परिस्थिती आहे, माझी ग्रामपंचायत सदस्यापेक्षा अवघड गंमत आहे. प्रत्येक कार्यक्रम करावा लागतो रात्रंदिवस, आता मला पर्याय नाही. पण मला कौतुक ह्या माणसांचं हे गायकर साहेबांचं
की हे ह्याही वयात त्यांच्या त्या काळात ती एजडी बिजडी किंवा राजदूत असन आणि रस्ते तुमच्या साहेबांना भारीच रस्ते करून ठेवले होते त्यावेळेला. कशा काय कामरा राहिल्या तुमच्या काय माहीत आहे. नाहीतर आम्हाला नाकीनऊ येत होतं. त्याचा फायदा एक झाला की मागचा आमदार फिरू शकत नव्हता, मी मात्र बोलेरो घेऊन फिरायचं, संपर्क वाढला आणि आता मात्र आपण चित्र बदलतोय. अतुलजी, आत्तापर्यंत जवळजवळ 1800 कोटीचा निधी आपण ह्या सरकारच्या काळात आल्याने सगळे रस्ते पूर्ण होत आहे. तुम्ही जर पहिलं तुमच्याकडे गेलं का चांगले रस्ते, संगमनेरला गेलं का चांगले रस्ते, शिन्नरला गेलं का चांगले रस्ते, इकडे इगतपूरला गेले का चांगले रस्ते, लोक म्हणायचे नेमकं काय. तर मी म्हणायचो मागच्या साहेबानं आदिवासी तालुका दुर्गम कसा असतो ते दाखवायला हा तालुका ठेवला आणि आता आपल्याला आपण शिकलेले आहेत असं करून चालणार नाही. आणि म्हणून अतुलजी तुम्ही खरं तर विधानसभेत का बसायचं, तर विधानसभेत खूप कमी कालात तसे आपण नशीबवान आहे. विरोधी पक्षातही बसलो, सत्तेतही 2 वेळा बसलो, महाविकास आघाडी पाहिली, आता महायुतीही पाहतोय. बाल्कनीत बसायचं नशीब नव्हतं, कोरोनाच्या काळात बाल्कनीतही बसलो असं नशीब, पण दुसरं कोणाच्या वाट्याला असं येऊ नये असे आम्ही. कारण हे सगळं राजकारण पाहत असताना राजकारण काय, तर मित्रांनो गायकर साहेब आपल्याला फक्त ह्या मतदारसंघाचा विकास, जनतेचा विकास, अशोकराव दुपारी आपण बोलत होतो त्यावेळेला मी सांगत होतो की भविष्याचं राजकारण काय आहे कोणी सांगू शकत नाही, परंतु जे काही वेळ भेटलाय लोकांनी आपल्याला एवढं मोठं केलंय तर लोकांसाठी झिजायचं, लोकांसाठी झिजायचं. लोक म्हटले पाहिजे की अरे अशी माणसं होणं कठीण आहे, अशी माणसं भेटणं कठीण आहे, ही माणसं घडण्यासाठी आपल्याला 100-500 वर्ष घालवावं लागतील तेव्हा ही माणसं घडतील, असं सगळं जीवन आपल्याला जगावं लागणार आहे. आणि माझं तर तेच आहे, मी फार माझ्या घरच्यांना वेळ देण्याच्या फंद्यात पडत नाही. माझं कुटुंब म्हणजे माझा मतदारसंघ, भविष्याच्या काळात महाराष्ट्र कुटुंब होतंय का पाहण्याचा विचार आहे माझा. पण तसं काय आता आजी दादानं, एक तर तुम्ही सांगितले 5 कोण आहे, त्यातला मी एक आहे एवढं मात्र नक्की. कारण मी 5 तारखेला पवारसाहेबांकडे होतो आणि त्याच्यानंतर त्यावेळेला मी दिलं स्टॅम्पवरते. खोटं आपल्या आयुष्यात बोलत नाही, कुठलंही संकटात आलं तरी चालेल, जसा आहे तसा. परंतु ज्या वेळेला जनता दरबाराला, माझा सोमवारी जनता दरबार चालतोय, गुरुवारी जनता दरबार चालतोय, 1000 लोक येतात, त्यांना काम लागतं, काम काम काम, त्यावेळेला ते सरळ सांगतात तुम्ही कुणाकडे जाताय त्यापेक्षा आमच्या तालुक्याचं काम झालं पाहिजे, तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण झाली पाहिजे. आपण उपजिल्हा रुग्णालय करतोय, 2-1 महिन्यामध्ये MIDC चा प्रश्न मार्गी लागणार आहे, आता शेवटला आहे, हायपॉवर कमिटीकडे तो प्रस्ताव जाणार आहे. थोडं तिथं हसतायत सगळेजण मला की सगळ्यात कमी म्हणजे छोटी MIDC होणार आहे, परंतु ती छोटी MIDC आपण नंतर मोठी करणार आहे. जसे जसे जमिनीचा खप होईल, रस्त्यांच्या सुधारणा केल्या, शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट, जवळजवळ मूलभूत सुविधा आपण 80% पार करतोय. पण साहेब सहकारातला अजूनही मला काही माहीत नाही, तो कारखाना मात्र तुम्हाला 100 नाही 150 वर्ष लाभो, पण तोपर्यंत हा कारखाना बंद नाही पडो एवढी तुमच्याकडं इच्छा व्यक्त करतो. आणि कारखान्यासाठी जे अजित पवारांकडनं किंवा सरकारनं काही मदत लागणार आहे ते त्यासाठी मी तुमच्याबरोबर उभं राहणार आहे. कारण माझा स्वार्थ आहे, माझे शेतकरी सुखी झाले तर मला बरं वाटतं. रोजगार देताना मी जेव्हा प्लॅन बनवला मी मनसेमध्ये होतो, ओ नेते मनसे, तर त्यावेळेला राज साहेबांनी एक महाराष्ट्राचा प्लॅन बनवला होता, त्यावेळेस मी पण तालुक्याचा एक प्लॅन बनवला होता. तर त्याच्यामुळं धे जर पश्चिम भारतात रोजगार द्यायचा असेल पश्चिम भागामध्ये, तर त्याच्यासाठी पर्यटनातून रोजगार निर्माण होऊ शकतो. मधल्या भागामध्ये जर रोजगार निर्माण करायचा तर शेतीतून, मग कारखाना चालला पाहिजे, प्रक्रिया उद्योग आले पाहिजे. आणि ज्यांच्या हाताला कामच नाही, शेती नाही, त्यांना MIDC निघाली पाहिजे. हे त्यावेळेला मी 2007-08 काढलेली आमची DTP होती आणि त्या प्लॅननुसार मी जातोय. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतंय हा बाबा आला ना आमदार झाला. साहेब तसं नाही, माझ्या वडिलांनी घासली, माझ्या आजोबांनी घासली आणि पूर्ण चारित्र्याचं राजकारण केलं, कुठेही दाग लागून दिला नाही आणि त्यामुळं मला संधी भेटली. आज तुमच्याबरोबर काम करण्याची आम्हा सगळ्यांना संधी भेटते आहे. मारुतीला मागाशी हसता हसता म्हटलं तर साहेबांनी आम्हाला दत्तक घेतलं तर बरं होईल काय, तुला एका मांडीवर मला दुसऱ्या मांडीवर. तर मग आम्ही तसंही आम्ही हा प्रवरा खोऱ्यातला आणि मी मुळा खोऱ्यातला. तर त्यामुळं सगळं
असं सगळे आपणच काय साहेबांनी अशी कित्येक जण बरोबर घेतले, त्यांचं राजकारण केलं. विकासराव बरोबर आहे ना, अशा बऱ्याच जणांना संध्या दिल्यात. तुम्हाला त्यामुळं उदंडायुष्य लाभलं पाहिजे आणि तुमच्याकडनं तालुक्याची खूप चांगली सेवा झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला निरामय उदंड आयुष्य लाभो, त्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा उपस्थितांच्या वतीनं, संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्तमंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.